आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना खाटा मिळाव्यात यासाठी जम्बो सुविधा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते। डोंबिवली क्रीडा संकुलात सुसज्ज असे 185 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे। त्याची आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी व खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली। यावेळी खासदार शिंदे यांनी वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील बंदिस्त क्रीडा संकुलात 155 ऑक्सिजन आणि 30 आयसीयू खाटा असलेले रुग्णालय उद्यापासून सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली। आज आपल्या या बंदिस्त क्रीडा संकुलामध्ये कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमाने इथे आपण 155 बेड ऑक्सिजन बेड आणि प्लस 30 बेड आय सी यू बेड असे 185 बेडचं सुसज्ज असं डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल हे आपण इथे उभारलेलं आहे। आज आपण पाहत आहे की कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, मुंबई असेल किंवा सगळीकडेच पेशंटचा लोड जर वाढत चाललेलं आहे, पेशंट वाढत चाललेले आहे। अशा परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्येही पेशंट वाढत आहेत, तर त्या हेतूने हे हॉस्पिटलचं काम कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सुरू केलं होतं ते आज पूर्ण होत आहे। उद्यापासून इथे ॲडमिशन सुरू होतील आणि जे बेडची कमतरता आपल्याला पाहायला मिळत होती, ऑक्सिजन बेड लोकांना जास्त लागत आहेत, आय सी यू बेड लोकांना जास्त लागत आहेत, म्हणून हे पूर्णपणे फुल हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे फुल्ली ऑक्सिजनयुक्त आहे। सगळ्या बेडला ऑक्सिजन आहे आणि 30 बेडला आपण आय सी यू केलेलं आहे। त्याच्यामध्ये 10 व्हेंटिलेटर असतील, 10 बायपॅप असतील, 10 आपल्या हाय फ्लो नेझल कॅन्युला असेल। म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये, टर्शियरी केअर हॉस्पिटलमध्ये जेवढी सुविधा नसेल मला वाटतं ती या हॉस्पिटलमध्ये आपण करतो आहे आणि हे एक मोठं यश कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे। आज इथेच आपण न थांबता पुढच्या 1-4 दिवसानंतर पाटीदार भवनला 200 बेड ऑक्सिजन बेड आपण केलेले आहेत ते सुरू होईल आणि त्यानंतर जिमखाण्यामध्ये आपण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बांधतो आहे। त्याचबरोबर कल्याण वेस्टला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 500 बेडचं आपण बांधतो आहे। तर एकंदरीत मला वाटतं 1000 जास्त बेड जे आहेत ते कल्याण डोंबिवलीकरांच्या साठी उपलब्ध होतील आणि कोणालाही कुठे बेडच्या शोधामध्ये फिरावं लागणार नाही। सूर्यवंशी साहेब असतील किंवा महापौर मॅडम असतील आणि दीपेशजी असतील, आमचे सगळेच पदाधिकारी असतील, हे सगळ्यांनीच चांगल्या प्रकारे मेहनत केलेली आहे। आज सगळ्यांच्या सहकार्याने सगळे अधिकारी तरी दिवस रात्र इथे काम करत होते आणि एक असं सुसज्ज असं हॉस्पिटल आपण याला बोलू शकणार नाही की हे मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, टेम्पररी हॉस्पिटल आहे, परमनंट हॉस्पिटलचं यांनी स्वरूप घेतलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे डॉक्टरांची टीम जी आहे एक इथे 95 लोकांचा स्टाफ जो आहे तो इथे काम करणार आहे। त्यामध्ये आय सी यू बघण्यासाठी इंटेन्सिव्हिस्ट आहेत, MD डॉक्टर्स आहेत, त्याचबरोबर RMOs आहेत, हाऊसकीपिंग असेल, नर्सेस असेल, स्टाफ असेल, हा सगळ्या बरे सगळ्या गोष्टी आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। हे हॉस्पिटल जे आहे ते KDMC आणि 1 रुपी क्लिनिक त्यांनी संकल्पना सुरू केली असे डॉक्टर राहुल घुले हेही आमच्या बरोबर आहेत, यांच्या संयुक्त विद्यमाने हे हॉस्पिटल आपण चालवणार आहेत जेणेकरून चांगल्या प्रकारचे डॉक्टर्सही आपल्याला इथे उपलब्ध राहतील। आज आपण जर पाहिलं की पेशंट वाढतात सगळीकडे, डॉक्टरची संख्याही कमी आहे, अशा या परिस्थितीमध्ये पूर्णपणे डेडिकेटेड स्टाफ आपण या हॉस्पिटलला दिलेला आहे आणि उद्यापासून हे हॉस्पिटल सुरू होईल। जास्त बिलाच्या तक्रारीसाठी IMA पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत रुग्णालयांना शासनाच्या नियमानुसार बिल घेण्याच्या सूचना दिल्या असून रुग्णांच्या स्वॅब टेस्टिंगचा अहवाल 24 तासात देण्याचे निर्बंध लॅबना घालण्यात आले आहेत असे डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आपण अगदी सुरुवातीपासूनच ज्यावेळा कोविड क्रायसिस सुरू झाला तेव्हापासून आपण वेगवेगळे खाजगी हॉस्पिटल्स आपण ताब्यात घेतले, तिथे आपण नागरिकांची सुविधा करायला सुरुवात केली। परंतु जे आपल्याला प्रोजेक्शन्स होते, आपले जे आकडे वाढणार होते आपल्याला कल्पना होती आणि त्यासाठी आपण हे नियोजन केलं होतं की डोंबिवली कल्याणचं जर आपण बघितलं तर हॉस्पिटल छोटे छोटे आहेत आणि म्हणून जम्बो फॅसिलिटीज आपण तयार करण्याचं नियोजन केलं होतं। त्यासाठी शासनाने फार मोठी आर्थिक मदत देखील केलेली आहे आणि आज आता हे आपण जे हॉस्पिटल बघतो आता मगाशी खासदार साहेब म्हटले की याला एक्सटेंडेड शास्त्रीनगर आपण म्हटलं पाहिजे। आज आपण बघतो की शास्त्रीनगर रुग्णालयावरती खूप प्रचंड ताण आलेला आहे आणि पेशंट्स आपले ऑक्सिजनच्या गरजेचे पेशंट्स वाढत आहेत आणि म्हणून ही फार मोठी आता सोय आपली जी होणार आहे उद्यापासून ही कार्यान्वित होईल। आज आम्ही पूर्ण दिवस याचं टेस्ट सगळे करतो आहोत, स्पेशली डॉक्टर्स येऊन सगळं ह्या व्यवस्था तपासणार आहे आणि उद्यापासून नागरिकांच्या सेवेसाठी
हे हॉस्पिटल सुरू होणार आहे. याच्याबरोबरच आपण 15 जुलैपर्यंत अजून 400 बेडचा ICU म्हणजे टोटल 400 बेड ICU आणि 1000 बेड आपण ऑक्सिजनचे करणार आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये केसेस आपला वाढत आहेत, नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती आहे, परंतु मी नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेल की केसेस आपल्या वाढल्या तरी आपण घाबरू नका, कारण आपण टेस्टिंग वाढवलेलं आहे, आपण टेस्टिंग अजून वाढवणार आहोत, त्यामुळे कदाचित आपले केसेस अजून वाढू शकतील. परंतु त्याच्यासाठी जे जे आवश्यक नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक जे आहे ते आपण सर्व उभं करतो आहोत. आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आपल्याला यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांचं फार मोठं सहकार्य आहे. त्यांनी निधी तर मंजूर करून दिलेलाच आहे, त्याबरोबर शासनाकडनं सर्व पाठबळ व्हेंटिलेटर्स वगैरे आपल्याला सर्व शासनाकडनं आलेले आहेत. खासदार साहेबांनी स्वतः हे सर्व करत असताना हॉस्पिटलचे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी खूप बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आमचे सर्व पदाधिकारी महापौर मॅडम यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. खरं म्हणजे ही सुरुवातीला आम्हाला दिपेश म्हात्रे जे आपले नगरसेवक आहेत त्यांनी हे सुचवलं होतं की हे एक छान हॉस्पिटलमध्ये आपलं रूपांतर होऊ शकेल. आणि म्हणून हे बघताना आज खरोखर बरं वाटतं की आपण आता नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सक्षमरित्या आता उभे आहोत. सर, कल्याण डोंबिवलीमध्ये नॉन कोविडचे पेशंट आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेतलंच जात नाही आहे, बरेचशा कमप्लेन्स आहेत, त्यामुळे आपण याच्या तिथे उपयोग करू. आपण सर्वच जे नॉन कोविड हॉस्पिटल आहेत त्यांच्यासाठी अत्यंत कडक अशा सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. आपण ट्रायल्स त्यांना कंपल्सरी करायला लावलं आहे. माझ्या माहितीनुसार आता जवळजवळ सगळे हॉस्पिटल्स पेशंटला घेत आहेत, ट्रीट करत आहेत आणि पॉझिटिव्ह आढळल्यावर ती पाठवत आहेत. पण काही रुग्णालय निश्चितपणे याच्यामध्ये जर काही अपवाद असतील तर त्यासाठी आम्ही फ्लाइंग स्क्वॉड पण तयार केलं आहे. दुसरा एक भाग आहे तो म्हणजे जास्त बिल लावण्याचा पण तक्रारी काही प्राप्त होतात, त्याच्यावरती देखील आता आम्ही इव्हन IMAचे सगळे पदाधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आहे. आणि त्यांनीसुद्धा सर्व हॉस्पिटलला अपील केलं आहे की आपण शासनाच्या नियमाप्रमाणेच दर लावले पाहिजे, याची आम्ही निश्चितपणे खबरदारी. सर, आपल्या क्षेत्रामध्ये जे रुग्ण आहेत जुनी बाब झाली, आता 24 तासामध्ये आपण रिपोर्ट देतो आहे. आणि याच्यामध्ये आपण आता अजून बदल असा केलेला आहे पॉलिसीमध्ये आपल्या की जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना आम्ही आता विनंती करतो आहे की आपण घरीच थांबा. आपण टेस्टिंग करण्यासाठी आपल्या घरातली कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. आपण 5व्या किंवा 6व्या दिवशीसुद्धा आपला टेस्ट करण्यासाठी आम्ही घरी लोकांना पाठवणार आहोत. त्याच्यामुळे आपण टेस्ट करण्यासाठी तिथे धावपळ करू नका. सर्व लॅबवाल्यांना आम्ही सक्त सूचना दिल्या आहेत की 24 तासाच्या आतमध्ये कोणतेही रिपोर्ट त्यांनी दिलेच पाहिजे. आणि म्हणून याच्यापुढे नागरिकांची मध्ये थोडीफार जी काही गैरसोय झाली असेल ती आता होणार. सर, शास्त्रीय सांगितलेलं आहे की जे कोविडचं जे रोगी आहे त्याचे 22 रुपये घ्यायचे सांगण्यात आले, पण 28 रुपये बऱ्याच ठिकाणी घेतले जात आहेत. आणि महापालिका शासनाच्या रुक्मिणीमध्ये तिथेसुद्धा 28 रुपये आकारले जात आहे, काय होतं नाही, शासनाच्या नियमाप्रमाणेच ते दर आकारले जात आहे. 2200 हे जेव्हा आपण लॅबमध्ये नेऊन देणार तेव्हा फक्त 2200 दर आहे. पण लॅब जर स्वतः तिथे कलेक्ट करणार असेल किंवा घरी जाऊन कलेक्ट करणार असेल तर 2800 हा दर आहे. रुग्णाच्या अतिजवळच्या नातेवाईकांनी स्वॅब टेस्टिंगची घाई करू नये, 5 दिवसात त्यांच्या टेस्टची व्यवस्था केली जाईल असे आवाहन नागरिकांना केले आहे. कुणाल म्हात्रेसह अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.